राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज विधानभवनामध्ये सुनावणी. अजित पवार गटाच्या वतीनं फेरसाक्ष देण्यात येईल. शरद पवार हुकुमशहा पद्धतीनं पक्ष चालवायचे तटकरेंचा प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख. आजच्या सुनावणीला शरद पवार गटाच्या वतीनं जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार, तर अजित पवार गटाच्या वतीनं अनिल पाटील हजेरी लावणार. आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स. रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं. 24 जानेवारीला राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवरती 22 किंवा 23 तारखेला आपल्याला चौकशीला बोलवावं, रोहित पवार यांची मागणी. भाजपच्या विचारांशी सहमत नसलेल्यांना ईडीची भीती दाखवली जाते, ईडीचा हत्यार म्हणून वापर केला जात असल्याचा शरद पवारांचा आरोप. देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं. सोलापूर दौऱ्यावरती आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूळ प्रश्नांना बगल दिली, शरद पवार यांचा आरोप. पक्ष फोडण्यासाठी आणि घरं फोडण्यासाठी एजन्सीचा वापर, त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. रोहित पवारांना आलेल्या ईडी नोटीसवरती खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. विरोधकांना जाणीवपूर्वक छळण्याचा प्रयत्न. विरोधी सगळे भ्रष्ट आहेत आणि सत्ताधारी सगळे शुद्ध आहेत, रोहित पवारांना आलेल्या ईडीच्या समन्सवरती खडसेंची प्रतिक्रिया. हजारो कार्यकर्त्यांसह अंतरवालीमधून जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. कार्यकर्त्यांच्या तुफान घोषणा, जरांगेंच्या डोळ्यामध्ये अश्रू. आमरण उपोषण करतच मुंबईकडे कूच. मनोज जरांगे यांचं वक्तव्य, 7 महिने दिले आता आरपारची लढाई, जरांगेंचा एल्गार. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ऑनलाईन बैठक घेणार. वर्षा निवासस्थानी आज दुपारी 3 वाजता बैठकीला सुरुवात होणार. ज्यांच्यामुळे सरकार गादीवरती बसले त्यांना आरक्षण दिलं जात नाही, मरण आलं तरी मागे हटणार नाही, पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील भाऊक. मराठा मुलं आत्महत्या करतायत पण सरकारची बघ्याची भूमिका, मनोज जरांगेंची सरकारवरती टीका. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला पण नोंदी मिळालेल्यांना प्रमाणपत्र दिलंच नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. मराठा आणि ओबीसी समाजाला आंदोलनासाठी आझाद मैदानामध्ये अद्यापही परवानगी नाही. 20 जानेवारीला आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाकडून पोलिसांशी पत्रव्यवहार. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या वैद्यकीय रजा वगळता साप्ताहिक रजा रद्द. 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सुट्ट्या बंदचे आदेश. जालन्याच्या आंतरवाली सराटी मार्गावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त, 1,500 पोलीस तैनात. मनोज जरांगेंचा मोर्चा नगरमधून जाणार, यानिमित्तानं जरांगेंच्या स्वागतासाठी जोरदार तयारी. 12 बाभळी इथल्या मदरसा मैदानावरती मोर्चेकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था. परभणीमधल्या मराठा बांधव सर्व साहित्य घेऊन अंतरवाली मार्गे मुंबईकडे रवाना. आरक्षण घेऊनच परत येणार असल्याचा तरुणांचा निर्धार. मराठा आंदोलकांच्या लढाईसाठी समाज बांधव सज्ज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बीडमधील मराठा बांधव अंतरवालीकडे रवाना. बीडमधील मराठा बांधवांचा मनोज जरांगेंना पाठिंबा. दुचाकीवरती जरांगेंचं पोस्टर लावत मराठा आंदोलक अंतरवालीच्या दिशेनं रवाना. शरद मोहोळ हत्येप्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी केली मोठी कारवाई. मोहोळ हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड विठ्ठल शेलार याची त्याच्या राहत्या घराजवळून काढली धिंड. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवस कोरडं वातावरण राहून किमान तापमानामध्ये घट होऊन गारठा वाढणार, हवामान खात्याचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.